युवक आघाडीचा कार्यकर्ता हा 2024 ची पायाभरणी आहे. आम्ही आज इथे किती उपस्थित आहे, त्यातले किती जण इंटरव्ह्यू देणार आहेत, मग त्यातनं काय काय होणार आहे त्याचा विचार करत नाही. आमच्या पुढे विजन आहे 2024 या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे किमान 50% आमदार निवडून आणणे हे आमचं विजन आहे. आणि लांब पाहायचं असेल तर जवळचं पाहण्याची सवय सोडावं लागते. आणि हे करण्यासाठी युवा आघाडी आज अहमदनगरमध्ये आहे. मी आपल्याला विनंती करतो की ही बैठक संपल्यानंतर प्रदेशचे पदाधिकारी इथं बसून आपल्या प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. हा इंटरव्ह्यू देत असताना तुमच्याकडनं काही प्रश्नांची अपेक्षा आम्हाला असणार. हे नुसतं इंटरव्ह्यू नाही, मी खूप काम केलं, मी खूप बांधणी केली असं नाही. तुम्ही जे काही सांगाल ते व्हेरीफाय केलं जाईल. तुम्ही ज्या पदासाठी इंटरव्ह्यू देणार आहात त्याचा आवाका तुमचा किती आहे, तुम्ही ते किती समजून घेणार आहात आणि उभं कसं करणार आहात याची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून पाहिजे. आणि त्यामुळे हे करत असताना कुणाच्याही शिफारसीशिवाय युवक आघाडीचं जिल्ह्या जिल्ह्याचं युनिट उभं करायचं हे सगळं आम्ही घेऊन आलेलो आहोत. यासाठी आपण सर्वांनी बैठक संपल्याबरोबर आमच्या प्रदेश पदाधिकारी जे दोन ठिकाणी बसून आपला इंटरव्ह्यू घेतील त्यांच्याकडे या इंटरव्ह्यू द्याव्या. आणि 2024 बाळासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रातलं परिवर्तन हे संख्यात्मक बळावर आणि निवडून गेलेले आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, त्याचबरोबर ज्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी 50% जास्त जागेवर विजयी होईल हे करण्यासाठी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण कामाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.